आपण तेच शिकलो ना, देवा तुझे किती सुंदर आकाश सुंदर प्रकाश, हे जर तुम्हाला शिकवलं गेलं आणि फुले शाहू आंबेडकर महात्मा फुले या कुठलंही म्हणजे पेरियार कुणालाही शिकवलं नाही, अभ्यासक्रमात हे कुणी आलेच नाही, सावित्रीबाई आल्याच नाही, आरएसएस न पूर्ण प्लॅन करून आम्हा सगळ्यांना आमची डोकी भादरून पेपर वेट मध्ये भरली, आमचा एक नेता मागच्या दाराने एक नेता पुढच्या दाराने दोघे भिकाऱ्याच्या लाईनीत उभे, आणि एक जण पैशाच्या मागे फिरतोय तर दुसरा याच्या मागे, आता आमची लाख इच्छा अशी आहे की बा आरएसएस जिथे सत्तेवर आहे ती जावी, आरएसएसची सत्ता गेल्याच्या शिवाय भारताचं संविधान जिवंत राहू शकत नाही. तिथल्या तिथल्या प्रादेशिक जाती ज्या आहेत या बहुसंख्याक आहेत. 1950 पूर्वी आमची गणना जनावरांमध्येच होत होती, आम्हाला माणसं मानत नाही, आजही माणूस मानत नाही, त्यामुळे जनावरांचं आम्हाला माणसांमध्ये ज्या महापुरुषांना आणलं 1950 ला, आता त्यालाही 75 वर्ष झाली. या देशातल्या कोट्यावधी लक्ष्मण मानेंची परिस्थिती आहे, कोट्यावधी माझ्यासारख्या लोकांची सामान्य माणसाची परिस्थिती आहे. नमस्कार, मॅक्स महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे. मी आहे किरण सोनावणे. देशामध्ये सध्या लोकसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. वेगवेगळे राजकीय पक्ष आपल्या स्वतःच्या पक्षासाठी मतं कशी आपल्याला मिळतील या संदर्भातली रणनीती आखण्यामध्ये गुंतलेले आहे. आपण महाराष्ट्रातल्या राजकारणावरती या संदर्भात बोलणार आहोत आणि महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये बहुजन समाजाचं राजकारण नेमकं गेल्या 75 वर्षात का उभं राहू शकलं नाही, त्याची कारणं काय आहेत, त्याला जबाबदार कुठले घटक आहेत आणि याच्या मागची सामाजिक सांस्कृतिक राजकीय धार्मिक अशी काही कारणं आहेत का, या संदर्भातला आपण चर्चा करणार आहोत. आणि ही चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत ज्येष्ठ लेखक उपराकार विचारवंत माजी आमदार आणि साहित्यामध्ये ज्यांचं फार मोठं योगदान आहे असे लक्ष्मण माने सर आपल्या सोबत आहेत. माने सर, तुमचं स्वागत आहे मॅक्स महाराष्ट्र मध्ये. जय भीम. जय भीम. माने सर, ज्या ज्या वेळेस निवडणूक येते त्या त्या वेळेस प्रत्येक वेळी रिपब्लिकन किंवा बहुजन मतांची चर्चा होते, ही मतं जाणार कोणाकडे, ही कशा पद्धतीनं वळतील, काय करतील, प्रत्येक राजकीय पक्ष ही मतं आपल्याला मिळावी म्हणून प्रयत्न करतो आणि छोट्या मोठ्या रिपब्लिकन नेत्यांना आपल्या सोबत वळचणीला घेण्याचा प्रयत्न करतं आणि ते जर आपल्या वळचणीला आले नाही तर ही मतं आपल्याला नाही मिळाली तर इतराला शत्रू पक्षाला न मिळता आपल्याला त्याचा प्रत्यक्ष फायदा व्हावा असं आतापर्यंतचं महाराष्ट्रातलं राजकारण आपल्याला पाहायला मिळतंय. तुम्ही अनेक वर्षांपासून सामाजिक सांस्कृतिक साहित्यिक आणि राजकीय चळवळीत सुद्धा अत्यंत सक्रिय राहिलेला आहात, तुमचा दांडगा अनुभव आहे, त्यातले बरे वाईट अनुभव तुमच्या गाठीशी आहेत, त्यासाठी तुम्ही या संदर्भातली मांडणी कसं कराल, कसं पाहता तुम्ही या सगळ्या विषयाकडे? कारण असं आहे की हल्ली खरं बोलणं जरा अवघड झालंय आणि खरं बोललं ना तर भक्त इतके अंगावर येतात कि ते असं वाटत कि आता हे आपण कशासाठी करतो. ज्या बाबासाहेबांचा आपण सगळे अनुयायी आहोत, ज्या बाबासाहेबांना आपण मित्रतुल्य मानतो, वडिलांसारखं मानतो, बाप मानतो, त्या बाबासाहेबांनी आयुष्यभर धर्म चिकित्सा केली आणि कोणाचाही मुलाइजा न ठेवता धर्मचिकित्सा केली, त्यांना राष्ट्रद्रोही म्हणण्यापासून वाटेल त्या शिव्या दिलेल्या आहेत लोकांनी हो, आणि ते बाबासाहेबांनी सहन केल्या. ते बाबासाहेब होते ना, अरे एरेकापाळ्याचं काम नाही होत, आमच्यासारखी चिल्लर माणसं आहेत, आमची गोष्ट सोडा, आम्हाला काय शिव्या दिल्यानंतर पडतो, मी तर लहानपणापासून शिव्याच खात आलोय, तर त्याचं नाही मला वाईट वाटत आहे. मला वाईट याचं वाटतं की एवढ्या मोठ्या दिग्गज महापुरुषाचे आम्ही हे सगळे अनुयायी एखाद्या मातेपिरू सारखे किंवा विडपटासारखे असं कसं काय आम्ही वागू शकतो, आम्ही कसं वागू शकतो, म्हणजे 70-75 वर्ष झाल्याच्या नंतर स्वातंत्र्याला
पुन्हा शारी उपमान्याची पाळी यावी आपल्यावर. म्हणजे मला तर असं वाटतं की आपण का जिवंत राहिलो आहोत, आपण मागेच गेलो असतो तर बरं नसतं का झालं, कारण आपण स्वातंत्र्यात मेलो असतो ना. बरोबर. आमच्या जन्माबरोबर घटना आली, मी 49 चा माझा जन्म आहे, 50 ला बाबासाहेबांनी घटना दिली. म्हणजे माझी सगळी अख्खी पिढी ही स्वातंत्र्याचा भला बुरा कसा का होईना पण उपभोग घेत आली आणि त्या स्वातंत्र्याचा आम्हाला मोठा फायदा झाला. बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानाचा आम्हा लोकांना फायदा झाला. एरवी आम्ही जनावरच होतो ना, 1950 पूर्वी आमची गणना जनावरांमध्येच होत होती. आम्हाला माणसं मानत नाही, आजही माणूस मानत नाही, आजही आमची मोजदाद होत नाही. त्यामुळे जनावरांचं आम्हाला माणसांमध्ये ज्या महापुरुषांना आणलं 1950 ला, आता त्यालाही 75 वर्ष झाली आणि पुन्हा एकदा आपल्यावरती अशी पाळी आली की नवीन मिळवायचं राहिलं, जे बाबासाहेबांनी दिलंय ते टिकवता येणे टिकवता तरी येईल का असा आज प्रश्न आपल्या समोर आहे. एवढं प्रचंड मोठं संकट आहे आपल्यावर, देशावरती मी म्हणत नाही, देश फार मोठी गोष्ट झाली. माझ्या दृष्टीने शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, PJNT, OBC आणि मायनॉरिटीज म्हणजे जवळपास 70-80% लोकांच्या वरती अशी परिस्थिती पुन्हा एकदा आली की हा साराच्या समाज सारा समाज गुलाम होतो की काय का असं झालं. म्हणजे काही आम्ही काहीच केलं नाही, आम्ही येड्यासारखे राहिलो असं नव्हे. पहिली गोष्ट आमची ही झाली की आम्ही आमचा शत्रू नक्की केला नाही. ओके. जोवर तुमची लढाई एका विशिष्ट शत्रूच्या विरुद्ध होत नाही तोपर्यंत ती यशाकडे जात नाही. ओके. आम्ही आमचा शत्रूच नक्की केला नाही आणि आमचा मित्रही नक्की केला नाही. आमचे शत्रू कोण, आमचे मित्र कोण, आम्ही ठरवलंच नाही. जेव्हा केव्हा आम्ही ठरवायचा प्रयत्न केला त्या त्या वेळेला इथल्या अभियान वर्गाने, म्हणजे यात सगळे आले, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, तुमची शिवसेना, तुमचे भारतीय जनता पक्ष, हे सगळे उच्चवर्णीयांचे पक्ष आहेत. आणि हे सगळे उच्चवर्णीयांचे पक्ष, त्यांना हे परत कळत होत, पूर्णपणे त्यांना हे ज्ञात आहे की या देशामध्ये अल्पसंख्य जे लोक म्हणतोय आपण ते बहुसंख्य आहेत आणि बहुसंख्य ज्यांना आपण म्हणतोय ते अल्पसंख्य आहे. म्हणजे शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, PJNT, OBC आणि मायनॉरिटीज हे बहुसंख्य आहेत आणि त्याच्या प्रादेशिक जाती या अल्पसंख्य आहेत. बरोबर. परंतु अल्पसंख्याकांच्या म्हणजे वासरात लंगडी गाई शहाणे असं ते आपलं गणित आहे देशभरात. तिथल्या तिथल्या प्रादेशिक जाती ज्या आहेत ज्या बहुसंख्याक आहेत देश पातळीवरती त्या ऍब्सोल्युट मायनॉरिटी आहेत. हो. पण या जातींनी पूर्वांपार त्यांच्याकडे असलेली सत्ता, संपत्ती आणि प्रतिष्ठा या तिन्हीचं वाटप करण्याच्या साठीच जे संविधान बाबासाहेबांनी लिहिलं त्या संविधानामध्ये आम्हाला सत्ता, संपत्ती आणि प्रतिष्ठेच फेरवाटप रक्ताचा थेंबही न सांडता करेन असं बाबासाहेबांनी प्रतिज्ञा केली आणि आमच्या हातामध्ये घटना दिली. त्या घटनेमध्ये आम्हाला मूलभूत अधिकार दिले. कोण लक्ष्मण माने आगंदारी मध्ये गाढवाच्या मागा मेलो असतो कुठं कळलं नसतं, मी उभा आहे तुमच्या पुढे नाटा लिहितो याच सार श्रेय हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आणि त्यांनी लिहिलेल्या भारतीय राज्यघटनेला आहे. बरोबर. ही एक लक्ष्मण मानेची परिस्थिती नाही, या देशातल्या कोट्यावधी लक्ष्मण मानेंची ही परिस्थिती आहे. कोट्यावधी माझ्यासारख्या लोकांची, सामान्य माणसांची ही परिस्थिती आहे की त्यांना थोबाड मिळालं. यापूर्वी आम्हाला तोंड होतं पण बोलू शकत नव्हतो, डोळे होते पाहू शकत नव्हतो, कान होते ऐकू शकत नव्हतो, कारण आम्ही माणसाला तर जमातच होतो. बाबासाहेबांनी आम्हाला डोळे दिले, त्याने आम्हाला कान दिले, त्याने आम्हाला बोलायला शिकवलं, त्याने आम्हाला लिहायला शिकवलं, त्याने आम्हाला वाचायला शिकवलं आणि माणूस बनवलं.
पण किरण आम्ही माणसं नाही आहोत, आम्ही फक्त मॉडेल झालो. ओके, ब्राह्मणांच्या भ्रष्ट व्यवस्थेची मॉडेल झालो. एक प्रतिकृत्या आहेत त्यांच्या, ज्या ब्राह्मणी तत्वज्ञानाच्या विरोधामध्ये बाबासाहेब आयुष्यभर लढले आणि आम्ही सुद्धा आयुष्यभर लढलो, त्याचं रिप्रोडक्शन आम्ही सारे आहोत. एज्युकेशन सिस्टम आमच्या हातात नव्हती, काय शिकायचं आमच्या हातात नव्हतं, काय शिकायचं हे ठरवण्याच्या जागेवरती इथला अभिजन वर्ग होता. तेव्हा आमच्या सगळ्याचे डोके आहेत ना ते ब्राह्मण्यग्रस्त आहेत. ओके, त्याच्यामध्ये कुणी त्याला अपवाद नाही, अमुक अपवाद नाही. अरे आपण तेच शिकलो ना, देवा तुझे किती सुंदर आकाश सुंदर प्रकाश, हे जर तुम्हाला शिकवलं गेलं आणि फुले शाहू आंबेडकर महात्मा फुले या कुठल्याही म्हणजे पेरियार कुणालाही शिकवलं नाही, अभ्यासक्रमात हे कुणी आलेच नाही, सावित्रीबाई आल्याच नाही. किरण तुम्हाला आश्चर्य वाटेल, आत्ता त्यांना जर असं विचारलं इंदिरा गांधी कुणाची मुलगी, इंदिरा गांधीचे वडील कोण, या प्रश्नाचं उत्तर आत्ताच्या पिढीला देता येत नाही हे मी पाहतोय. फार पूर्वीचा इतिहास तर राहू दे. ही परिस्थिती अभ्यासक्रमांची असल्यामुळे आम्ही सगळेजण ब्राह्मणांच्या छोट्या छोट्या आवृत्ती आमच्या आमच्या घरांमध्ये निर्माण झालो. आज आपल्याला याचा धक्का बसतोय की अरे हे एकदम कसे काय आले, एकदम नाही आले. ओके, आरएसएस न पूर्ण प्लॅन करून आम्हा सगळ्यांना आमची डोकी भादरून पेपर वेट मध्ये भरली. ही वस्तुस्थिती आहे. कुठल्याही जातीचा असू दे, मराठा असू दे, ब्राह्मण असू दे, नाहीतर कुठल्याही जातीचा असू दे, तो अपरार्यपणे ब्राह्मणच तयार होईल याची सगळी सिस्टीम ही युजीसी पासून ते प्राथमिक शाळेपर्यंत ब्राह्मणांनी आपल्या हातामध्ये ठेवली. इमारती आम्ही बांधल्या, इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही उभी केली, शाळा कॉलेज काढली, त्याला जागा जमिनी दिल्या, सरकारची अनुदानं घेतली, सरकारनं पैशांची व्यवस्था केली, आम्ही शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार केला. पण काय लोकांना शिकवायचं हे ठरवलं का? नाही. म्हणजे कर्मवीर भाऊराव अण्णांनी शाळा काढल्या हे बरोबर आहे, आम्ही शाळेपर्यंत गेलो हे पण बरोबर आहे, पण शाळेत आम्हाला काय शिकवायचंय हे आम्ही ठरवू शकत नव्हतो, कारण आम्ही अभ्यासक्रम तयार करत नव्हतो, अभ्यासक्रम तेच करत होते, त्याच्यामुळे तेच आम्हाला शिकावं लागलं जे त्यांनी शिकवलं, आणि त्याचे संबंध संस्कार हे आपल्या सर्व याची आवाज जनतेवरती आहे. अपघात नाही आरएसएस सत्तेत आल्या, कारण त्यांनी एज्युकेशन दिलं, तुमच्या प्रत्येक घरात ब्राह्मण जन्माला घातला, तुमचा विचार करण्याची प्रक्रियाच मुळी हिंदू बनवली, जाती व्यवस्थेनं घट्ट बनवली, त्याच्यामुळे प्रत्येक जात इतकी टोकदार घट्ट झालेली आहे की मला तर आश्चर्य वाटते, बोलतं सोयीचं नाही. एकदा मी तर तमाशाच्या कलावंतांच्या बद्दल मराठा पाटील पाटील हा शब्द आला होता माझ्या तोंडून, अरे अरे काय मला शिव्या घातल्या लोकांनी, जसं काही मी मराठा ज्येष्ठ आहे, मी म्हटलं माझे निम्मे नातेवाईक मराठा समाजात आहेत, माझी बायको मराठा समाजातली आहे, माझी सून मराठा समाजातली आहे, माझी मुलगी माझी समाजातली आहे, मी 30-32 जाती आम्ही एकत्र राहतो, आमचं सगळं आम्ही भारतीय नागरिक आहोत, हे कोणाला पटते काय? मी धर्मांतर केल्यानंतर दीक्षा घेतल्यानंतर सर्वाधिक त्रास मला झाला. त्याचं कारण हे जे ब्राह्मण्य आहे या ब्राह्मण्याची जी पेरणी आहे ती त्यांनी एका दिवसात केलेली नाही. ही गेली 70-75 वर्ष, त्या अधिक एक पिढ्या ते ज्ञानाच्या किल्ले आपल्या कनवटीला लावून बसलेले होते. त्याच्यामुळे आमच्यामध्ये एकी नाही याचं कारण आमचं शिक्षण आहे. कारण भेदभावावरती विषमतेवरती उभं असलेलं जर तुम्हाला शिकवलेलं असेल तर तुमच्या डोक्यात समता येणार कुठून? बाबासाहेब शिकायलाच कुठे ठेवलेले नाहीत. दाखवा तुम्ही मला 70-75 वर्षामध्ये सत्ता आमच्या बहुजन समाजाच्या हातात होती की नाही? सत्ता मराठींच्या हातामध्ये होती मग आंबेडकर का शिकवले नाहीत? सत्ता मराठींच्या हातामध्ये होती शाहू महाराज का शिकवले नाहीत? सत्ता मराठींच्या हातामध्ये होती महात्मा फुल्यांना का शिकवलं नाही? एवढी विद्यापीठ जन्माला घातली, महात्मा फुले समग्र कुठेतरी शिकवताय का? नाही शिकवला. आम्हाला वेदही शिकवले नाहीत तसे महात्मा फुले पण शिकवले नाहीत. आम्हाला वेदही शिकवायचे होते, कळलं असतं आम्हाला वेदांमध्ये काय आहे, पण आम्हाला वेद शिकवले नाहीत, ज्ञान आम्हाला मिळालंच नाही, फक्त आम्ही साक्षर झालो.
आम्हाला मी वाचू शकलो बाबासाहेबांना, आणि जे आंबेडकरवादी बाबासाहेबांना वाचतात तेच फक्त या देशात आता वाचवू शकतात, दुसरे कुणीही या देशाला वाचवू शकत नाही, फक्त आंबेडकरवादी. पण आंबेडकरवाद्यांची एक चूलच नाही, आमचा एक नेता मागच्या दाराने एक नेता पुढच्या दाराने दोघे भिकाऱ्याच्या लाईनीत उभे, एक जण धनसंपत्तीच्या मागे तर एक जण सत्ता सुंदरीच्या मागे, तो दुसरा बाकीच्यांना मोजतच नाही कोणी. हे दोघे आमचे नेते दोघे दोन टोकाला बरोबर, आणि एक जण पैशाच्या मागे फिरतोय तर दुसरा याच्या मागे. आता आमची लाख इच्छा अशी आहे की बा आरएसएस सत्तेवर आहे ती जावी, आरएसएसची सत्ता गेल्याच्या शिवाय भारताचं संविधान जिवंत राहू शकत नाही. जोपर्यंत मोदीची गोष्ट सोडा, मोदी मला फार महत्वाचं वाटत नाही, फपेट मोदी जाईल. आता आघाडी एकत्र आलेली आहे, सगळे एकत्र येऊन प्रामाणिकपणे काम करतील तर मोदी जाईल, पण आमच्यातले घरभेदे काय करतील त्याच्यावर अवलंबून आहे. आमचे जे घरभेदे आहेत हे काही साधे नाहीत, हे घरभेदे जे आहेत ते आतून आणि बाहेरून उघडपणे एक जण आणि आतून एक जण असे दोघे आरएसएसच्या दारात आहेत. काय करायचं, सामान्य जयभीम वाल्याने किंवा सामान्य कार्यकर्ता जो आहे बाबासाहेबांचा त्यांनी काय करायचं, तो प्रत्येक जण पुढारी होऊ शकत नाही. पुढारी जन्माला घालणं सोपी गोष्ट आहे का? पन्नास वर्ष काम केल्याच्या नंतर तर माझ्यासारखा माणूस आहे, माझं काही नेतृत्व ते मान्य करणार आहेत? मी बाप सिनियर आहे त्यांना, चळवळीमध्ये पण सिनियर आहे, माझी कॉन्ट्रीब्युशन मोठी आहे, पण माझं काही नेतृत्व मान्य करणार आहेत ते? नाही, त्याला मारच लागेल नेता, भांगांना भांगच लागेल नेता, सामानाने सामारच लागेल नेता. मी जातींचे नाव घेऊन मुद्दाम बोलतोय, कारण हा प्रयोग मी केला. कुणीही कुणाच्या बरोबर जायला तयार नाही, कुणीही अक्कल असलेल्या माणसाला जवळ करायला तयार नाही, कारण त्याला अक्कल आहे आणि याला अक्कल नाही. याच्यासाठी ज्याला अक्कल आहे ते सगळे बाजूला आहेत, रावसाहेब कसबे यशवंत मनोहरांच्या पासून ते मुणगेकरांच्या पर्यंत सगळे बाजूला आहेत. त्याचं कारण हे लायक नाहीत नव्हे, हे जास्त लायक आहेत. आम्ही जास्त लायक लोक आहोत, आणि नालायक लोक सत्तेवर असल्यामुळे या लायक लोकांना ते कशाला जवळ करतील? भांडणं काय आहे, सत्ता संपत्ती ही जी मिळवण्याची गोष्ट आहे, यांना काय पडले समाजाचं? कुणाच्या कोणत्या समाजाच्या बद्दल हा पुढारी कुठला बोलतोय? अरे सामान्य माणसं मिली काय जगली काय, घटना मिली काय जगली काय, यांना काही फरक पडत नाही. त्यांना स्वतःचा स्वार्थ आणि स्वतःच्या स्वार्थाच्या पलीकडे काहीही दिसत नाही. अरे आयुष्यात 50-50 वर्ष आम्ही कष्ट करून हे संबंध समाज उभा केला, एवढा मोठा समाज घेऊन तुमच्या बरोबर भौत झालो, काय झालं पुढे? या पुढाऱ्यांनी आमच्यासाठी काय केलं तेवढं एक शब्द सांगू दे त्यांनी या समाजासाठी, आणि आम्ही एक तोंडात शब्द उघडत नाहीत का बरं? आम्ही तुमच्या बरोबर का आलो? तुम्ही आमचे नेते बनाल, आम्ही तुमचं नेतृत्व बनण्याचा विषयच नाही. मी नामदेव ढसाळांपासून जवी पवार यांच्यापासून सगळ्यांच्या नेतृत्वाखाली काम केलेलं आहे, आम्ही तुमच्या नेतृत्वाखाली काम करायला तयार आहे. तुमचं नेतृत्व, अरे काय नेतृत्व करताय तुम्ही लोक? सगळी मदत आरक्षितला होईल अशाच पद्धतीने आमच्या नेत्यांचं वर्तन आहे. कशी घटना, तुमचं बाप संरक्षण करणार काय? ज्याने संरक्षण करायचं तेच ताटाखालची मांजरं झाल्यावरती आम्ही गरीब गरीब माणसांनी सामान्य सामान्य माणसांनी आम्ही लढायचं कोणाच्या बळावर? कसं लढायचं? लढायला एक म्होरक्या लागतो, सेनापती लागतो. बाबासाहेब आमचा एकमेव सेनापती होता, आजही तोच आमचा सेनापती आहे. आम्हाला सेनापतीच नाही, लंडर कोणाच्या नेतृत्वाखाली कोण आमचा नेता आहे? आम्हाला कुणी नेता नाही. मग आता काय करणार? जे जवळचं असते त्याच्या बरोबर जावं लागते. मग मी सांगून दमलो की आता आघाडीला मदत करा, दगडापेक्षा वीट मावी एवढंच अंतर आहे, बाकी काय नाही. मी असं नाही म्हणत आहे ते रिव्होल्युशनरी आहेत म्हणून, नो, ते कुणीही क्रांतिकारक नाहीत, ते स्टेटस कोवालेच आहेत, व्यवस्था रक्षण करणारेच आहेत. पण दगडापेक्षा वीट मावू म्हणून त्यांच्या बरोबर चला. आता काय प्रॉब्लेम होता? बसायचं, जागा घ्यायच्या, पुढे मागे जायचं, तडजोडी करायच्या आणि पुढे जायला पाहिजे ना. आमच्या इंडिपेंडंट स्वतःच्या जातींवरती आम्ही कितीही म्हणजे अशा शेकी मिरवली तरी आमच्या स्वतःच्या जातीच्या बळावरती आम्ही सत्य देऊ शकत नाही.
मग आम्हाला सत्तेत यायचं असेल तर कुठल्या तरी वरच्या समाजाच्या बरोबर आम्हाला मैत्री करावी लागणार, आणि आम्ही वरच्या समाजाबरोबर मैत्री जर का केली नाही तर आम्हाला सत्ता मिळणारच नाही. गेली 70 वर्ष आम्हाला सत्ता मिळतच नाही. सत्ता मिळत नाही म्हणून संपत्ती मिळत नाही, संपत्ती मिळत नाही मग प्रतिष्ठा मिळत नाही. हे सगळंच आमच्या हातातून आता जाण्याची वेळ आली. पण संघाचं राज्य आहे, त्यांनी प्लॅन करून 1925 पासून हळूहळू हळूहळू हळू पाय पसरत गेले आणि संघटन वाढवलं. आज लाखो स्वयंसेवक त्यांच्या जवळ आहेत. आमच्याकडे पण लाखो स्वयंसेवक आहेत, त्यांचे स्वयंसेवक थोडा हो, ते पेड आहेत सगळे, ते सगळे नोकर आहेत आरएसएसचे. हा लक्ष्मण माने कोणाचा नोकर नाही, मी बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा, बाबासाहेबांच्या आदेशावर चालणारा कार्यकर्ता आहे. आमचा बाप सगळ्यांचा एक आहे. आमच्याही शाखा आहेत हजारो, जिथे जिथे आमच्या वस्त्या आहेत त्या आमच्या शाखाच आहेत. आमच्याकडे कमी सैन्य नाही, आमचं सैन्य बलाढ्य आहे. अडचण अशी की आम्हाला कॅप्टन नाही, आमचा कॅप्टन वर गेलेला आहे आणि उरलेले आहेत. मी यांना कुणाला कॅप्टन मानत नाही, हे लिंबू टिंबू आहेत ज्यांना समाजाच्या कळकळ नाही, समाजाबद्दल देणं घेणं नाही. अरे जे लोक लातान उडवतात लोकांना ते काय नेते असतात? किरण, अतिशय वाईट वाटतं मला या गोष्टीचं, पण मी तुम्हाला सांगतो की आमचे पुढारी आमच्या लोकांना लाता घालताना मी डोळ्याने पाहिलेले आहेत. सामान्य माणसं जेव्हा वाकून नमस्कार करतात ना, तेव्हा तुम्ही जर लात मारत असाल तर तुमच्याबद्दल मी न बोललेलं बरं आहे. पण मी तोंडाला कुलूप घालून बसू बसतो, नाही बोलत आहे, मला खूप गोष्टी माहिती आहे पण मला नाही बोलायचं आहे. मी यासाठी बोलत नाही की मी जर बोललो तर माझ्या चळवळीचं नुकसान होईल. बरोबर आहे, माझ्या चळवळीचं नुकसान होतं का मात्र नाही, म्हणून मी गप्प बसतो. चळवळ आधीच मोडलेली आहे, ती एकसंध उभी राहत नाहीये. बाबासाहेबांचं नाव घेणारे, बाबासाहेबांचे सर्व छावे हे केवळ आणि केवळ बाबासाहेबांच्या शब्दावरती, त्यांच्या नावावरती जगतायत, त्यांच्या नावावरती वागतायत. पण अरे ते नाव आता बुडायची पाळी आली. आपण एका नावेत आहोत आणि एकाच नावेत बसणारे सगळे प्रवासी जर का नावेला जर भूक पाडत असतील तर यार ती बुडणार आहे ना, आज नाही उद्या पण ती बुडणार. बरोबर, नावेतले प्रवासी आतून भोग पाडतायत नावेला. हे भोग पाडणारे जे आहेत ना, यांना हद्द पार केलं पाहिजे सार्वजनिक जीवनातून. ते कुणी खायला असतील तरी सुद्धा त्यांना खड्यासारखं बाजूला टाकलं पाहिजे. पण हे काम आम्ही सगळेजण एकत्र आल्याशिवाय होणार नाही. आम्ही एकत्र आलो आणि जर ओबीसी आमच्या बरोबर आले नाहीत तर त्यांना बरोबर घ्यावं लागेल. अरे काही लोक करतात आता इकडचा नाटक, आमच्या एक पुढारचे इतके इंटरनॅशनल आहेत की ते सगळ्यांना फार मोदींपासून सगळ्यांना सांगतात या माझ्या पक्षात. काय तुमचं चाललंय, काय चाललंय तुमचं, असं कुठं तुमच्या पक्षात कोणी यायला बसले काय? उठायचं आणि सांगायचं की या माझ्या पक्षात, या माझ्या पक्षात म्हणून माणसं येतात पक्षात तुमच्या. अरे जे तुमच्या पक्षात येणारे तुमच्यापेक्षा खालचे लोक होते ते तुमच्या बरोबर येत आहेत, तर त्यांना घेताय बरोबर. वरच्यांना निमंत्रण देत आहेत, अशोकराव तुम्ही या इकडे, ते पंडितराव तुम्ही या इकडे, शरदराव तुम्ही या इकडे. होय का? अरे तुमच्या बरोबर जे आलेले आहेत ते पारधी कंदरबाट कैकाडी यांना घेतलेत का तुम्ही बरोबर? तुमच्या बरोबर आदिवासी येणार, ते नॅचरल फ्रेंड आहेत तुमचे, घेतलं तुम्ही त्यांना बरोबर का? नाही त्यांना तुम्ही लीडरशिप देत. आंबेडकरवादी नाही, आयुष्य आंबेडकरांच्या विचाराने मी काढलं. मी आंबेडकरवादी आहे की नाही, मी बौद्ध आहे की नाही, मी बौद्ध आहे म्हणून माझं नेतृत्व सारे बौद्ध मान्य करणार आहे. माझा अनुभव असा आहे की नाही, जात हे जिथं खरं आहे, धर्म हे खरं नाही, धर्म बदलल्यानं जात बदलत नाही. हे मला आधी पण कळत होतं पण तरी सुद्धा मी धर्म बदलला. त्याचं कारण आज ना उद्या जात संपेल, आणि जात संपेल आणि भारत बुद्धमय होईल याच्यावरती माझी निष्ठा आणि श्रद्धा आहे. म्हणून मी ते काम केलं आणि करत राहतोय. लिंबुटिंबू काय, लायकी शून्य हो, शून्य. बाबासाहेबांचं नाव घेण्यामुळे आपली लायकी वाढत नाही. बाबासाहेबांचं रोज नावाचं संकीर्तन केल्यामुळे आपण बाबासाहेबांचे अनुयायी ठरत नाही. आंबेडकर वाद नावाची गोष्ट आहे, ती आंबेडकर वाद नावाची गोष्ट शिकावी लागते, समजून घ्यावी लागते आणि रात्रंदिवस डोळे फुडून वाचावी लागते.
अभ्यास करावा लागतो, बाबासाहेब समजावून घ्यावा लागतो, तो डोक्यात घ्यावा लागतो. डोक्यावर नुसती निळी टोपी घातल्यामुळे आंबेडकर समजत नाही. आंबेडकर समजायला त्याला डोक्यात घ्यावा लागतो. त्यांच्या पोटी जन्माला आले म्हणून होत नाही, त्यांच्या घरात जन्माला आले म्हणून कुणी आंबेडकरवादी होत नाही. मी आंबेडकरवाद नावाची गोष्टच वेगळी आहे. इकडे बाबासाहेबांचं नाव घ्यायचं आणि तिकडे आरएसएसला मदत करायची. कोट्यावधी रुपये पुढारी यांचे मिळवतात, कोट्यावधी रुपये कारण चौकशी त्यांच्या पण माझ्या असं सगळ्याचं चौकशी करायचं. आम्ही पण सार्वजनिक जीवनामध्ये आयुष्य काढलं, पण नुसता पैसा पैसा करणार काय आहे त्या पैशाचं एकदा सांगा काय करणार एवढ्या पैशाचा. याला टांगा मार, त्याला टांगा मार, इथे उमेदवार पाड, तिथे उमेदवार पाड, याच्या पलीकडे तुम्ही काही करू शकत नाही. म्हणजे तुम्ही वाटोळं करायला निघालेला आहे. भारतीय राज्यघटना संपली तर त्याची जबाबदारी आता जे गैरवर्तन करतायत या गैरवर्तन करणाऱ्यांच्या वरती ती जबाबदारी आहे. सारा देश एकवटला असताना आपण कोण टिकूजीराव लागून गेलो. खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी असं कुठं असते काय. तडजोड करावी लागते, घरात सुद्धा तडजोड करावी लागते, बायको बरोबर तडजोड करावी लागते, आई बरोबर तडजोड करावी लागते, बापा बरोबर तडजोड करावी लागते. बरोबर, तडजोड करायला पाहिजे ना. त्याच्याऐवजी अहंकार एवढे मोठे आहे त्यांचे की विचारायचं काम नाही. तुमच्या लायक्या काय अहंकार जवळ बाळगायला, अहंकार शोभावा लागतो. तीनपट बघितलं तर ह्यांची आखला ढिगाने शेकड्यानं वकिलांनी शेकड्याने कार्यकर्ते पडलेले आहेत तिथे. त्यांना संधी मिळत नाही, तिथं संधी का मिळत नाही तर उच्चवर्णीय समाज त्याला जबाबदार आहे. आम्ही सारे एकत्र यायला लागलो की ते तुमच्या फाडाफोडी करणार, त्यांच्या नावाने शिमगा करण्यात काय मतलब आहे. ते तुमचे शत्रूच आहेत, ते तुम्हाला फोडणारच आहेत. ते आमच्या नावाला फोडणार, त्यांच्या नावाला फोडला. अरे तुम्ही का फुटलात, तुम्ही का फुटलात. ते लागतात, ते शत्रूच आहेत आणि ते तुम्हाला फोडणारच. डिवाइड अँड रूल हा आरएसएसचा संबंध कायदाचा आहे. म्हणून त्याच्यात तसं उघडपणे सांगितलं ना, आम्ही घटना बदलायची आहे, आम्हाला 400 पार करायचे, आम्हाला घटना बदलायची आहे. मी सांगतो घटना बदलायला 400 कदाचित ती ईव्हीएम मशीन मॅनेज करून तो 400 आणेल. ज्या दिवशी घटना बदलायचा निर्णय करेल ना मोदी, त्या दिवशी हा देश पेटवून उठेल एवढं मी सांगतो. नुसते आगीचे डोम उठतील. आम्ही गप्पावत, याचा अर्थ काय, याचा अर्थ आम्ही काय करू शकत नाही असं नव्हे. आम्ही हा देश पेटवून देऊ पण आमची घटना वाचवू. तशी वेळ आमच्यावर येऊ नये. कायदा हातात घेण्याची वेळ आमच्यावर येता कामाची नाही, पण ती वेळ आली तर आम्ही बाबासाहेबांचे छावे गप्प बसू असं कोणी समजता कामाचं नाही. त्यावेळेला आमचं प्रत्येक घर पेटून उठेल, प्रत्येक माणूस आमचा नेता बनेल, प्रत्येक माणूस आमचा लीडर बनेल आणि आम्ही ही लढाई जिंकू. आम्ही बाबासाहेबांची घटना सहजपणे जाऊ देणार नाही. आरएसएस भ्रमामध्ये आहे, त्यांना असं वाटतंय की आम्ही हे करू, आम्ही ते करू, आम्ही ते करू. पोचविषाणू कुठलं काय कराल. या पद्धतीने माणसं विकत घेऊन, माणसं विकत घेत आहेत. भडवे कधी लढू शकत नाहीत, भाडेचे तट्टू कधी लढू शकत नाहीत. लढण्यासाठी जी जिगर लागते ना, ती जिगर ही आमच्या भीमसैनिकांमध्ये आणि आमच्यामध्ये ठाचून भरलेली आहे. म्हणूनच तर आम्ही हे बोलतोय ना. हो कधी मोदीची भीती वाटत नाही आम्हाला, कधी हरिशेची भीती वाटत नाही आम्हाला, कोणाची भीती वाटत नाही. आम्ही बिंदास्तपणे बोलतो. पण आम्हाला वाईट असं वाटतं की आमच्या माणसांची नीट वागायला पाहिजे, घरातल्या माणसांवर किती बोलायचं. बरोबर, घरातल्या माणसांनी नीट वागायला पाहिजे. आणि भक्तांची तर गोष्ट मी तुला सांगतो, अरे अरे भयंकर वाईट ना त्यांना. आता मी सांगतो, बाळासाहेब जर आता माझ्या समोर आले ना, केव्हाही बाळासाहेबांना विचारा, मी जेव्हा जेव्हा बाळासाहेब समोर येतात मी नम्रपणे खाली वाकून त्यांना पायाला हात लावून नमस्कार करतो. का तो नमस्कार माझा बाळासाहेब आंबेडकरांना नसतो, तो बाबासाहेब आंबेडकरांना असतो. ही सर्वसामान्य माणसाची जी भावना आहे ती माझी भावना असते, म्हणून मी त्यांच्या पाया पडतो. लोक मला विचारतात, अहो तुमच्यापेक्षा ज्युनियर आहेत, लहान आहेत, तरी तुम्ही का पाया पडताय. म्हणजे मी त्यांच्या नाही पाया पडत. ते ज्या बाबासाहेब आंबेडकरांच्या घराने जन्माला आले ना, त्यांचे ऋण आमच्यावरती आहेत आणि म्हणून कृतज्ञता, म्हणून मी तिथे त्या पायाला हात लावतो. त्यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे, प्रेम आहे. हे काय त्यांचं जे काही चाललेलं आहे काय बोलणार. आता काही बोलायला गेलं
तर ती तिकडे आमच्या बापाकडे जाते, गप्प बसावं लागते. लोक म्हणतात तुम्ही बोला, मी म्हटलं काय बोलू, काही बोलायला गेलो तर ते लागणार कुणाला, ते लागणार बाबासाहेबांना, ते मला नाही पाहिजे, गप्प बसायला लागते. जे काही चाललेलं आहे ते चांगलं चाललेलं नाही, याच्यामुळे आपलं नुकसान होतंय, नुकसान होणार आहे. आणि हे नुकसान टाळायचं असेल तर आपण सगळ्यांनी एकत्र येऊन कुठल्याही परिस्थितीमध्ये कमळाबाईच्या नादाला लागताच कामाचं नाही. धनसंपत्ती आणि सत्ता सुंदरी या दोन पासनं चार पावलं लांब राहिलं पाहिजे. आणि आपल्या समाजाच्या हिताचं काय आहे याचा विचार केला पाहिजे. हा विचार न करता राजकारण करणं म्हणजे अराजकाकडे जाणं आहे. विचारांच्या शिवायचं राजकारण म्हणजे अराजक असते. आज आपण अराजक पाहतो. हे अराजक आरएसएसनं मुद्दाम निर्माण केलेलं आहे. हा त्यांच्या डावपेचा भाग आहे. पुन्हा त्यांना मनुस्मृती आणायची आहे. मी सांगतो त्यांना मनुस्मृती पुन्हा आणायची आहे. आमच्या गळ्यातनी गाडगी बांधायची आहेत, आमच्या अंगावरचे कपडे काढून घ्यायचे आहेत, पुन्हा आम्हाला लंगोट्या द्यायच्या आहेत, पुन्हा आम्हाला जंगलामध्ये हकलून द्यायचंय. आणि त्यांना पुन्हा एकदा एतेच पूर्वीसारखं साम दाम दंड भेद सगळं वापरून, किती नीच आहेत बघा ना. दुसऱ्या कोणी पाच पैसे खाल्ले ते एवढं शिमगा करत होते हे आरएसएसवाले आणि बीजेपीवाले. आज वॉशिंग मशीन घेऊन बसले, ते आरोप करायचे, तिकडून माणसं उचलायची, इकडे आणायची, नाहीतर तुरुंगात काय करतोस, आमच्याकडे नाही तर तिकडे घालतो. हे बारकी पोरत म्हणजे शिळ्या निवड नाही तर हा करू दे. अच्छा आमच्याकडे खेड्याकडे मनमान आहे, शिळ्या निवडा येत आहेत, मग काय करायचं, जगमारी जावं लागते. नाही गेले तर काय होईल, नाही गेले तर तुरुंगात जाऊन पडेल किती दिवस. तो ईडीचा कायदा इतका भयानक आहे आणि आता जे नवीन कायदे केलेत ते त्याहून भयानक आहेत. म्हणजे कायदा असा आहे की एकदा तुम्हाला ईडीने ताब्यात घेतलं, आतमध्ये टाकलं की विषय संपला. तुम्हाला 24 तासाच्या मॅजिस्ट्रेट समोर उभं केलं पाहिजे, तुम्हाला बेल मिळायला पाहिजे, सोडून द्या. ही एक अर्थाची भयानक हुकुमशाही आहे ईडी. म्हणजे जे हिटलर मेला एकदा, एकच हिटलर जन्माला आला, आपल्या देशामध्ये एकच हिटलर जन्माला येणार नाही. हिटलरच्या आवृत्त्या आरएसएस मध्ये तयार होत आहेत. नागपूरमध्ये रोज आरएसएसच्या आवृत्त्या नव्या तयार होत आहेत. त्या एक हिटलर मेल्यानं आपले प्रश्न सुटणार नाहीत. मोदी आज ना उद्या मरेल, पण मोदी मरून प्रश्न सुटणार नाही. त्याच्या जागेला जो येईल तो पुन्हा हुकुमशहाच असेल. जर देशाला वाचवायचं असेल, भारताचं संविधान वाचवायचं असेल, तर ही शेवटची वेळ आहे. मी स्वतः कामाला लागलोय, मी एकही दिवस घरामध्ये नाही. मी ठरवलं टाकलेलं आहे 4 जून पर्यंत घरात थांबायचं नाही, रोज काम करत राहायचं. आपल्या हातनं जेवढं होईल तेवढं, जेवढं आपल्या हातनं होईल तेवढं काम करीत राहायचं. पण कुठल्याही परिस्थितीमध्ये हे सरकार गेलं पाहिजे, याच्यासाठीचा सगळा जीवाचा आटापिटा करायचा हा माझा निर्धार आहे. त्या पद्धतीने मी माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना सांगितलंय. मी 9 तारखेपासून होते ज्याला प्रेस सेवाजी पुण्यामध्ये, 9 तारखेपासून ते 9 मे पर्यंत भटक्यामुक्त जमाती संघटना आणि भटकामुक्त समाज, आजपर्यंत बाबासाहेबांची आम्ही स्वतंत्र वेगळी जयंती साजरी करत नव्हतो. या वर्षापासून आम्ही निर्णय घेतला की आपण बाबासाहेबांची जयंती साजरी करायची, 42 जमातींना बरोबर घेऊन साजरी करायची. 42 जमातींच्या पालावरती तांड्यावरती बाबासाहेबांचा फोटो लागला पाहिजे, ते चित्र तिथे गेलं पाहिजे आणि बाबासाहेबांचा विचार तिथे गेला पाहिजे. याच्यासाठी आम्ही आंबेडकर जयंती सर्वांनी निर्णय घेतला. प्रत्येक तालुक्यामध्ये आमच्या मेळावे होतील, आमच्या सभा होतील. गरज असली तर ते आधीचे आमचे जे माले मित्र येतील, मदत करतील, नाही केली तर नाही केली. पण सगळ्यांना बरोबर घेऊन हा कारवा आता पुढे घेऊन गेला पाहिजे. एकटे एकट्यानं करून काही होणार नाही. मुठभर भावना आपल्याला ऐकत नाहीत, एक फडणीस आपल्याला ऐकत नाही. सगळ्या बहुजन समाजाला एक फडणीस भारी पडतोय का? त्याच्या हातात सत्ता संपत्ती आणि प्रतिष्ठा आहे. दिल्लीची सत्ता त्याच्या हातामध्ये आहे. एरवी हे फडणीस टिनपाट आहे हो, त्याच्याजवळ आहे काय? त्याने जेवढी त्याची जेवढी सार्वजनिक अक्कल आहे ना, त्याच्या चौपट अक्कल आमच्याकडे आहे. पण आमच्या अक्कलेला वजन आहे,
आमच्या अकलेला किंमत नाही, ते बाबनाच्या घरी जन्माला आले ना ही त्याची लायकी आहे, आणि आम्ही खालच्या समाजात जन्माला आलो ना ही आमची नालायकी आहे. जातीवरतीच हे सार जर ठरणार असेल ना तर फडणीस तुम्हाला कधीच ऐकणार नाही. जात नावाची गोष्ट जिच्या विरुद्ध जिहाद करण्याची गरज आहे, आणि बाबासाहेबांनी आपल्याला प्रभावी हत्यार आपल्या हातात दिली होती. एक हत्यार त्यातलं आपण पक्षाचं बुडून खाल्लं स्वतःच्या स्वार्थासाठी, दुसरं हत्यार दिलं होतं धम्माचं, त्याचं काय झालंय ते बघताच आहात, आणि तिसरं दिलंय संसदेचं पार्लमेंट आणि कॉन्स्टिट्यूशन, त्याचंही अंत वाटलं व्हायची पाळी आली. अरे आता तरी ध्याने व्हा, आता तरी जागे व्हा, आता तरी उठा. नाही, प्रत्येकाला पडले आपलं, माझं कसं, अरे होईल जसं होईल तसं होईल, तुझं जसं होईल तसं, निदान लंगोटी तर येणार नाही पुढच्या पिढीच्या मुंडी दाखायला, एवढं तर बघाल का नाही. माझं कसं माझं कसं माझं कसं माझं कसं, मी माझी बायको आणि बास माझी पोर, आणि पोरं मोठी झाल्या मला बोंबलत, जन्माला आलो पाणी भरत मेलो असं मरू नका रे. बाबासाहेबांनी आपल्याला एवढा मंत्र दिला, बाबासाहेबांनी आपल्याला एवढं ज्ञान दिलं, कशासाठी नाही, काहीच करायचं नाही, काही करायचं नाही, बस सगळ्यांनी एकत्र यायचं आणि खंडण्या वसूल करायच्या, खंडण्या उकळायच्या आणि झगडायचं. त्याला कार्यकर्ते म्हणतात की एजंट दलाल. बाबासाहेबांची चळवळ ही अशी दलालांच्या हातात गेलेली आहे, दलालांच्या हातातली चळवळ हिसकावून घेतली पाहिजे. पार्लमेंटमध्ये कविता करणाऱ्यांना सांगितलं पाहिजे, कविता कशाची खातात कळते का तुम्हाला, कविता करताय, रला रण टला टज ओढला म्हणजे सुतार काम केलं, जोड काम केलं म्हणजे कविता असते काय. अरे कुठे नामदेव डचा, कुठे वामन निंबाळकर, कुठे यशवंत मनोहर, काय कविता. तुम्ही कवितेचं विडंबन नाही करत नाही हो, चेष्टा करताय कवितेची पार्लमेंटमध्ये. काय करणार, ते आमचे मित्र आहेत, पॅन्थर मध्ये आम्ही एकत्र दिवस काढले, अजय माझी चांगली सगळ्यांचे संबंध आहेत चांगले, माझे माझे कोणाचे व्यक्तिगत भांडण नाही. माझं हे भांडण आहे की रामदास आता तरी शहाणा हो, माझ्या पेक्षा लहान आहेत म्हणून आता अरे तुरे म्हणतोय, म्हणाले नाही तर मंत्री आहेत, मंत्री नंतर, ते माझे मित्र आधी पहिल्यांदा आहे. मी सांगतोय की रामदास शहाणे बना, बाहेर पडा शत्रूच्या गोटातून, लवकर बाहेर पडा, एरवी तुमची सुद्धा गत त्यांच्यासारखीच होईल. आणि एकदा पेटल्यावरती विजवता येत नाही रामदास, आता टू मच झालं, खूप झालं, डोक्यावर पाणी गेलं, घ्या आणि आयुष्यभर सत्तेत राहिलात लाल दिव्याच्या गाडीत, आता बाहेर पडा आणि या गोर गरीब माणसांच्या साठी आमच्या खांद्याला खांदा लावून लढायला या. उलट तुम्ही सांगता या इकडे मोदी काय करत नाही, या इकडे तू काय अक्कल नावाची गोष्ट आहे का, मोदी काय करत नाही, मोदी काय करत नाही, कोट्यावधी रुपये मिळवले, अब्जावधी रुपये आरएसएस आणि त्यांची 100 पिढ्या बसून खातील इतका पैसा त्यांनी आता गेली 10 वर्षात मिळवला, काय तुम्ही मिळवलं, मंत्री झालात काय मिळवलं सांगा ना मला तुम्ही, व्यक्तिगतरित्या घर बांधला असेल काय काय मिळवलं असेल थोडंफार, हे कोट्यावधी रुपये घेऊन बसलेत ना तुम्हाला, तुमच्याशिवाय तुम्हाला तिकीट साधं त्यांनी दिलं नाही तरी सुद्धा तुम्हाला लाज वाटत नाही, म्हणजे हा अपमान नाही, हा तुमच्या एकट्याचा अपमान नाही, आमचा पण आहे, का नाही तिकीट घेऊ, या तुमच्या पार्टनरला तुम्ही सत्तेत एक तिकीट दिलं नाही, का नाही दिलं, मग कशाला राहताय त्यांच्या बरोबर, आता राहिला तितके दिवस ते राहिलात, पण आता जर का तुम्ही ही चूक केली, मी चूक म्हणतोय, ही चूक आता इतकी महागात पडेल की आपलं व्यक्ती स्वातंत्र्य नष्ट होईल, भारताचं संविधान गेलं तर आपण मेलो म्हणून समजा, आपल्या शेवटच्या जनरेशन राहतील त्याच्यानंतर ज्ञान खाली जाणार नाही, खाली प्रकाशच जाणार नाही, सारा अंधार होईल. रामदास बाबासाहेबांचं नाव घेणं सोपं आहे, बाबासाहेबांच्या रस्त्याने चालणं अवघड आहे, तुम्ही पॅन्थर आहात, माझं आव्हान आहे जाहीरपणे या दोघांनाही मित्रांना, अरे शहाणा बना, आणि तुम्ही जर शहाणे बनला नाही तर लोक तुम्हाला शहाणा करतील ही गोष्ट तुम्ही कायम लक्षात ठेवा. हा एका माणसाचा विषय नाही, जे मी सांगतोय तेच मी अजित पवारांना सांगतोय, अजित पवार जे तुम्हाला असं वाटतंय की तिथे गेल्यानं तुम्ही तुरुंगात जायचे वाचलात, पुढे आहात,
सत्ता मिळू दे त्यांना, सत्ता मिळाल्यावर पुन्हा तुम्हाला तुरुंगात नाही घातलं तर बोला. अरे ते कोण आहेत लोक त्यांच्या नादाला तुम्ही लागताय, त्यांच्यावर भरोसा ठेवताय आणि घरातल्या माणसांना आता घालताय, अरे काय चिवते आहात की काय, वेड्यासारखं चाललेलं आहे की मला 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 मार किती पोट फुटेपर्यंत. खूप वाईट वाटतं या गोष्टींच की काय करायचं, भुजबळ साहेबांचं काय करायचं, काय करायचं भुजबळ साहेबांचं. अरे तुम्ही इतके मोठे की तुम्ही महाराष्ट्रात आम्हाला सगळ्यांना ताकद देऊन उभं करायला पाहिजे, त्याच्याऐवजी तुम्हाला तुरुंगात घेतला घेऊन घाबरून तुम्ही तिकडे पळाले. घातला असतो तुरुंगात होताच तुम्ही तर तुरुंगामध्ये, आम्हाला त्याचा अभिमान होता. तुम्ही काय चोऱ्या करून नाही गेले, ते तुम्हाला चोऱ्या केल्या म्हणतात कोणी, आम्ही नाही म्हणत आहे तुम्ही चोऱ्या केल्या, अजितनं चोऱ्या केल्या, सिद्ध करा ना चोऱ्या केल्या असतील तर. दमदाटी करून आणि भीती दाखवून तुम्ही धाकधपटशाने माणसं नेताय, हे काय हे याला काय म्हणतात, याला सामदामदंड बरे चाणक्य नीती म्हणतात. चाणक्य नीती नीच नीती आहे, ती सम्यक नीती नाही. आम्ही सम्यक नीतीवाले आहोत, चाणक्य नीतीवाले नाही. आम्हाला हे वाचवलं पाहिजे, काहीही करून संविधान वाचवलं पाहिजे. त्याच्यासाठी जे जे करायला लागेल ते बंधू हो करूया. मी कोणी शहाणा माणूस लागून गेलो नाही, मी तुमच्यासारखा आहे, तुमच्याच बरोबर आहे. पण आपल्याला जर आपण एकमेकाला जर का मारत राहिलो ना तर आपण बागच पुढे नेलं असं होईल. बाबासाहेब म्हणले हा रथ तुम्ही इथपर्यंत आणलाय, हा गाडा पुढे घेऊन जा. हा गाडा पुढे घ्यायला घेऊन जायला जेवढे शक्य तेवढी मदत करा. मी आमच्या पक्षाला मत द्यायचं म्हणले काय, आघाडीला मत द्या. तो काँग्रेसवाला असेल, तो राष्ट्रवादीवाला असेल, तो उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा माणूस असेल, जो कोणी असेल त्याला मत द्या. मत फुटणार नाही त्याची व्यवस्था करा. आणि बाळासाहेब माणसं उभी करण्याचा उद्योग बंद करा. माणसं तुम्ही पर्यायी उभी केलीत की ही माणसं पडणार आहे आणि आरएसएसचा फायदा होणार आहे. हे जर होणार असेल तर बाळासाहेब हात जुडून विनंती करतो की हे करू नका. तुम्हाला जेवढ्या जागा पाहिजेत ते वसा एकत्र तडजोडे करा आणि सत्तेत जा. तुम्ही सत्तेत गेलात तर आम्हाला चांगले दिवस येतील. तुम्ही सत्तेतच जाणार नाही कारण तुम्ही आरएसएसच्या बरोबर कमिटेड आहात. तुम्ही जर आरएसएसच्या बरोबर कमिटेड असाल तर बाळासाहेब आम्हाला वाली कोण, आम्हाला वाचवणार कोण, त्या गोर गरीब माणसांचं रहितेचं वाली वाली कोण. माझ्या फार अपेक्षा आहेत म्हणून माझा खूप राग आहे. मोठ्या अपेक्षा आम्ही तुमच्याकडे पाहतो आहोत की तुम्ही सगळे जण उभे राहाल आणि तुमच्या आश्रयाने हे बाकीची सगळी माणसं चालतील. जशी शरद पवारांच्यावरती एक मोठी जबाबदारी आहे आणि त्यांनी ती पार पाडली. आज ते ज्या पद्धतीने उभे आहेत त्याच्यामुळे केवळ मराठा आज तिकडे वळत नाही आहे, ते पहाडासारखे उभे आहेत. तर बाळासाहेब पहाडासारखे उभे राहा, रामदास पहाडासारखे उभे राहा, छगन भुजबळ पहाडासारखे उभे राहा. चाले आपण यांना बघू. तुम्ही उभेच राहणार नसाल तर मग ही बारकी बारकी माणसं बुडायला जेव्हा लागतील ना तेव्हा तुम्हाला माहिती आहे की बुडताना माणूस तसं बुडत नाही, शेजाऱ्याला घेऊन बुडतोय. मग आमच्यावर तशी पाळी येऊ देऊ नका. आम्हाला लढायचा आहे विषमतेच्या विरुद्ध, आम्हाला लढायचा आहे. आम्हाला समताधिष्ठित समाज पाहिजे आहे. आम्हाला भारताच्या संविधानावरची उभा राहिलेला समाज हवा. म्हणून संविधान आमचा जीव की प्राण आहे. संविधान मेले तरी आम्ही मेलो. संविधान जगलं तर आम्ही जगलो, आमच्या पुढच्या पिढ्या जगतील. संविधानाला कुणी धक्का लावणार असेल तर आपण ते किंचित खपवून घेता कामाचं नाही. बाबासाहेबांच्या पुतळ्याला हात काय धक्का लावला कुणी तर आम्ही जीवापाड कशाची पर्वा न करता लढतो. तसं संविधानाला कोण हात लावायला गेला तर जीवापाड आम्ही मेहनत करू आणि वाटेल ती किंमत मोजायला लागली तर मोजू, पण संविधानाला धक्का लावू देणार नाही ही भीमप्रतिज्ञा आपण सगळेजण करूया आणि लढाईला आरंभ करूया. या दोन्ही नेत्यांना मी आवाहन केलं आहे आज तुमच्या सगळ्यांच्या वतीनं की शहाण्यासारखं वागा, घरभेदीपणा करू नका, माणसं परस्पर उभी करू नका. ती माणसं उभी केली तर मताचं विभाजन होणार आहे, मताचं विभाजन झालं तर आरएसएसला आणि भाजपला फायदा होणार आहे. हे जर करून दिलं तर उद्याचा इतिहास तुमचा काळ्या कुळकुळीत अक्षरात लिहिला जाईल. एवढं तुम्हाला मी सांगतो आणि थांबतो. जय भीम. धन्यवाद मानेसर
तुम्ही एकूणच जी मांडणी केली आणि जे कळकळीचं आव्हान केलं आणि जो तुमचा अनुभव या निमित्तानं तुम्ही सांगितला, तर मित्र हो, हे होते उपराकार लक्ष्मण माने, ज्यांनी एकूणच बहुजन समाजातील असणाऱ्या राजकारणाचा वाटोळं कशामुळे झालं आणि त्याला जबाबदार काय आहे याचा अतिशय तपशीलवार आढावा घेतलेला आणि त्यांनी आव्हान केलेलं आहे. तुम्ही त्यांचं मत ऐकलेलं आहे. तुम्हाला नेमकं या संदर्भात काय वाटतं तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि पाहत रहा मॅक्स महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा. धन्यवाद.